आज 25 फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील देशमुख हॉटेल परिसरात असणारे कौस्तुभ मंगल कार्यालयात समस्त वीरशैव कैकया समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने संत शिरोमणी कैकया महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य गुरुमाता नंदाताई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अरविंद जोगदन तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर अर्जुन वटेकर, स्वागत अध्यक्ष म्हणून राम खरटमल, प्रमुख उपस्थिती म्हणून अंबादास फुलपगार, धोंडीबा गुर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी कैकया महाराज आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन म्हणून प्रभाकर नारायणकर, खंडेराव खरात, डॉक्टर सखाराम खळे, विश्वनाथ महामुने, चंद्रकांत फुलवरे, सुदर्शन फुलपगार, बाबू फुलपगार, किरण फुलपगार आदींसह समस्त वीरसेव कैकया समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबत युवक आणि युवती या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. उद्देश हा होता या कार्यक्रमाचा की समाज प्रबोधन झालं पाहिजे, समाजाला योग्य दिशेनं घेऊन जाणं ही युवकांची तरुणांची शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला शिकलेल्या लोकांनी जगात दिलेला तर ते डोक्यात ठेवून आता तरी शिकलेल्या लोकांनी थोडं स्वतःला सावरलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे किंवा शिकलेल्या लोकांचा सहभाग वाढला पाहिजे आणि त्यांनी शिकून संघटित होऊन संघर्ष करत असताना समाजाला योग्य दिशेने नेलं पाहिजे. चार या ठिकाणी मांडले मी खरं स्वतःच झालो धन्य धन्य झाले. या ठिकाणी समाज बांधवांना अशी विनंती करू इच्छितो की बदलत्या काळाबरोबर बदलत गेलं पाहिजे आणि विज्ञानाला पाचारण केलं पाहिजे. कारण जुन्या काळाचे विचार करून आपल्याला जगता येणार नाही. त्याचबरोबर अध्यात्माची सांगड तोडा असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण ती शिक्षणाला प्राधान्य द्या, संस्कृती संवर्धनाला प्राधान्य द्या, तरच आपण प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. कोटार्थी बनण्यापेक्षा विचारार्थी बना.